नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मुंबई गोवा महामार्ग सिरीज मधील गजानन चव्हाण यूट्यूब चॅनेलवरती एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, आपण मागील काही व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की या मुंबई गोवा महामार्गाचं जे पनवेलपासून स्टार्ट होतो त्याचं काम किती झालेलं आहे. मागील व्हिडिओ आपण पोलादपूरपर्यंत पाहिलेला आहे. ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल अवश्य तो व्हिडिओ पहा. आपल्या या जो आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये पण त्याची प्लेलिस्ट दिलेली आहे, त्याचबरोबर आपल्या चॅनलवरील मुंबई गोवा महामार्ग सिरीजमधील प्लेलिस्टमधील सर्व मागील व्हिडिओ नक्की पहा. मित्रांनो, आपण प्रवास आणि पोलादपूरपासून या कशेडी घाटातलं काम किती झालेलं आहे हे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. अद्याप जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा. आणि एवढ्या उन्हातानाचं खूप आपल्याला म्हणजे शूट करताना अडचणी येत असतात, त्यामुळे आपण थोडंसं या ठिकाणी स्पीड पाहून व्हिडिओला स्टार्ट केलेला आहे. बरोबर, व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण कशेडी घाटातलं संपूर्ण काम आपण दाखवणार आहोत. आणि जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक जरूर करा. मुंबई गोवा महामार्ग जो की नॅशनल हायवे 66 एक भाग असून जो मूळचा 2 लेनचा हा महामार्ग ज्याचे 4 लेनपर्यंतचे विस्ताराचे काम गेली 1 दशकापेक्षाही जास्त वर्षापासून म्हणजेच 2011 काम सुरू झालेले होते ते अजूनही सुरूच आहे. त्यातीलच रायगड जिल्ह्यातील पोलादपूर ते खेड या शहरादरम्यान येणारा जवळपास 30 किलोमीटर लांबीचा हा कशेडी घाट होय. काही मोजक्या धोकादायक घाटाप्रमाणेच हा एक घाट होय. आणि म्हणूनच मुंबई गोवा महामार्ग रस्ता रुंदीकरणाच्या कारणासाठी या घाटाला दुजोरा देत सरळ रेषेत सह्याद्रीच्या डोंगराला भेदून निर्मिती होत आहे ती या नवीन 2 बोगद्यांची. कशेडी घाटातून प्रवास केल्यास सध्या 30 ते 40 मिनिटे वेळ लागतो, परंतु आता मात्र या बोगद्यामुळे हा प्रवास अगदी 10 मिनिटचा होणार आहे. यामुळे वेळ व इंधन तर वाचणारच आहे, त्याचबरोबर घाटातून प्रवासादरम्यान ॲक्सिडेंटचाही धोका राहणार नाही. तर मंडळी, हे आहे पोलादपूर शहर. ज्या ठिकाणापर्यंत मागील व्हिडिओमध्ये आपण काम पाहिले होते जे की वीरपासून पोलादपूरपर्यंत काम पूर्ण झालेले पाहायला मिळाले. ज्यांनी मागील व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी आपल्या मुंबई गोवा महामार्ग सिरीजमधील प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्व व्हिडिओ पाहू शकता, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये प्रत्येक व्हिडिओची लिंक दिलेली आहे. हा आहे मुंबई गोवा महामार्गावरील पोलादपूरमधील मुख्य अंडरपास, ज्या ठिकाणाहून संपूर्ण पोलादपूर शहराची ट्रॅफिक व बसस्टँडवरील वाहतूक ये जा करते. आणि हा महामार्ग असाच पुढे कशेडी घाटातून गोव्याच्या दिशेने जातो. या महामार्गाचे पोलादपूर ते कशेडी घाटाच्या स्टार्टिंग पॉईंटपर्यंत काम पूर्ण झालेले आहे. आपण वीरपासून पोलादपूरपर्यंत काम पाहिले तर दोन्ही साईडचे 2-2 लेनचे सिमेंट काँक्रीटचे काम देखील पूर्ण झालेले पाहायला मिळाले. तर मंडळी, हा आहे पोलादपूर साईडकडील कशेडी घाटाचा स्टार्टिंग पॉईंट, जो की राईट साईडला 2 लेनचा हा महामार्ग कशेडी घाटातून जातो तर लेफ्ट साईडला नूतनीकरण झालेला व टनेलमधून जाणारा 4 लेनचा हा महामार्ग याचे काम पाहायला मिळेल. तर
तर मंडळी, आपण आता या घाटाच्या स्टार्टिंग पॉईंटला आलेलो आहोत आणि राईट साईडला घाटाकडे रस्ता जातो. इथून मात्र छोट्या वाहनांसाठी प्रवेश आहे. सध्या त्याला एक टनल ओपन झालेलं आहे. चला आपणही जाऊ शकतो इथून लेफ्ट साईडला, कारण की या ठिकाणी एक टनल जो आहे तो बरेच दिवस झालं, गणपतीला सुद्धा ओपन केलं होतं, होळीला वगैरे, आणि आताही छोट्या वाहनांसाठी कार आणि बाईक वगैरे छोटाली जी वाहनं आहेत त्यांच्यासाठी आताही ओपन आहे. कारण की घाट सेक्शन खूप मोठा आहे, कळूस सेक्शन आहे. इथलं काम पाहू शकतो आपण, पहा हे गर्डर वगैरे या ठिकाणी रेडी आहेत आणि इथं ब्रिज होईल, कारण इथं छोटे मोठे डोंगर भाग असल्यामुळे नद्या वगैरे आहेत आणि या ठिकाणी वर्क सुरू आहे. आपण आता टनलच्या दिशेने जात आहोत. या ठिकाणचं काम पाहू शकतो, ते प्रगतीपथावर आहे. राईट साईडचं या ठिकाणी गर्डर लॉन्चिंग वगैरे झालेले आहेत. लेफ्ट साईडचं काम आणखीन पलीकडल्या साईडचं बाकी आहे. इथपर्यंत पाहिलं तर इथपर्यंत पेंडिंग आहे, काम सुरू आहे. इथून पुढे जे आहे तर दोन्ही साईडचं काम झालेलं आहे. पा आपण पाहिलं होतं मागच्या वेळेस, एक 1.5 ते 2 किलोमीटर जवळजवळ आहे या टनेलपर्यंत अंतर. स्पीड लिमिट दिलेली आहे 30 किलोमीटर प्रति घंटा, म्हणजे प्रत्येक तासाला 30 किलोमीटर एवढी स्पीड लिमिट दिलेली आहे. आणि त्याच्यापेक्षा बरेचशी जोरात वाहनं जात आहेत. लेफ्ट साईडचा हा टनेल पाहतो की याचं काम अजूनही बाकी आहे, सुरू असलेलं दिसत आहे. मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं यात थोडीफार प्रमाणात सुधारणा दिसत आहे आणि लवकरच तिकडला टनेल पण ओपन होईल. आता आपण प्रवास करणार आहोत या कसडी बोगद्यातून. वाव, लाइटिंग वगैरे लावून सज्ज झालेला आहे हा बोगदा. Thank you.
तर मंडळी राईट साईडच्या टनलमधून आपण आत्ताच बाहेर आलेलो आहोत. मी पुन्हा रिटर्न आतमध्ये आलेलो आहे. या साईडला हा टनल एंड होतो कारण की बाहेर संपूर्ण ऊन आहे. आतमध्ये खूप एसी सारखं एकदम थंडगार लागते. पहा नॅचरल एसी आहे कारण आतमधून बाहेर यावं अशी इच्छाच नव्हती. बाहेर निघाल्याबरोबर एकदम असं एसीच्या बाहेर जसं रूमच्या बाहेर पडल्यानंतर जसं फील होतं उन्हामध्ये आल्यानंतर एवढं कडक ऊन आहे. परंतु इथं मात्र खूप एकदम मस्त वाटतंय म्हणून मी इथं येऊन पुन्हा परत या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. आता आपण इथून इकडल्या दिशेला ड्रोनच्याद्वारे पाहणार आहोत की काम किती झालेलं आहे. तसं तर या टनलमध्ये जर पाहिलं तर दोन्ही साईडचं काम हे पूर्ण झालेलं आहे. म्हणजेच लेनचं काम पूर्ण झालेलं आहे. तीन लेन या आपल्याला टनलमध्ये पाहायला मिळत आहेत. पलीकडल्या साईडला सुद्धा तीन लेन असणार आहेत परंतु सध्या पलीकडलं काम पेंडिंग आहे. मंडळी हा आहे कशडी घाटाचा खेडकडील एंड पॉइंट. या ठिकाणी कशडी टनलच्या प्रोजेक्टचा सुद्धा एंड होतो. एकंदरीत व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यावरती आपण आहोत आणि एक तुमच्यासाठी म्हणजे सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपलं चॅनल ग्रोथ होईल आणि मलाही काम करण्यासाठी इंटरेस्ट येईल. आणि जर या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खूप आवडला नक्कीच असेल. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. जर लाईक केलं नसेल तर पुन्हा भेटू अशाच माहितीपूर्ण व डेव्हलपमेंट कामाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.